एमपीडीएच्या कारवाईत एक वर्ष कारागृहात राहून बाहेर येतास दारू तस्कर कृष्णा सीताराम पोटदुखे याने बनावट दारूचा कारखाना उघडलाय. त्याने वरुड परिसरात अक्षदा सुपर सिटीमध्ये भाडेतत्वावर रो हाऊस घेऊन उत्पादन सुरू केलं होतं. एकेकाळी त्याला या धंद्यात मदत करणारा भाऊसाहेब पांडुरंग अपार राहणार N11 हा त्याला यात मदत करत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा मारून कारखान्यावर दोघांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं काही दिवसांपूर्वी एका ढाब्यावर छापा मारून अवैध दारू विक्रीची कारवाई केली होती. त्यातील काही दारूच्या बाटल्यांवरील लेबल कर्मचाऱ्यांना संशयास्पद वाटले. त्यातील स्पेलिंग दर छापण्याची पद्धत वेगळी आढळली होती. संबंधित ढाबा चालकाला विचारपूस केल्यावर त्यांनी ते दारू पुरवणाऱ्याविषयी माहिती दिली. रो हाऊसवर पथकासह छापा मारला तेव्हा तिथे दारूच्या बाटल्यांचे झाकण, लेबल, सील हे करण्यासाठी लागणारी मशीन, बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आढळून आलं. उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली आहे. दोन ढाब्यांवरती बनावट मध्य विकत असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी कारवाई केली असता मला त्या ठिकाणी अवैध रित्या बनावट मध्य त्या ठिकाणी आढळून आलं. तर त्यानंतर ते कुठून आणलं आणि त्याबाबत तपास केला असता ते पिसादेवी येथील एका ठिकाणी ते मध्य बनवत असल्याचं आणि त्या ठिकाणी लेबल बनवत होते. तर त्या ठिकाणी आम्ही ढाबा जप्त केले आणि जे लेबल बनवतात ती मशीनही जप्त केली. त्यानंतर त्याचा मास्टर माइंड जो आम्ही गेल्या वर्षी MPDA ऍक्ट 1981 खाली डिटेन केला होता तो एक वर्ष जेलमध्ये होता. तो सुटल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झालेला असून बीड बायपासमध्ये त्याला तिथूनही अटक करण्यात आलेली आहे. असा एकूण 6,37,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.